एड्सग्रस्त विद्यार्थ्यांसाठी सेवालय चालवणाऱ्या रवी बापटले यांना मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही तर त्यांच्यासोबत एड्सग्रस्त विद्यार्थ्यांना देखील मारहाण करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील हसेगाव इथं हा प्रकार घडला. हसेगावच्या सरपंचांच्या पती आणि त्यांच्या दोन मुलांनी मारहाण केली आहे. भीमाशंकर बागवे, त्यांची मुलं नंदू आणि वेताळेश्वर बागवे यांच्यावर मारहाणीचा आरोप आहे. झाडं लावण्याच्या कारणावरून ही मारहाण केल्याचा आरोप रवी बापटले यांनी केला. या प्रकरणी औसा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेवालय या एड्सग्रस्त विद्यार्थ्यांच्या आश्रमाला काही गावकऱ्यांचा विरोध आहे. त्यातून यापूर्वी देखील वाद झाला होता, मात्र सरकारी पातळीवर हस्तक्षेप केल्यानंतर वाद मिटला. मात्र आता झाडं लावण्याच्या कारणावरून रवी बापटलेंसह विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे.